मुंबई। आणि जर आपण नवीन मतदार असाल, मतदान केंद्रावर गेल्यास गडबडून जाऊ नका। मतदान कसं करायचं हे जाणून घेतलंय, हे आपल्याला मार्गदर्शन करतायत आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर। आपण जर नवीन मतदार असाल आणि आपल्याला या मतदान प्रक्रियेबद्दल माहिती नसेल तर आपल्याला माहिती करण्यासाठी आता सध्या मॉक पोल चालू आहे, त्यामुळे हे आपल्याला परवानगी मिळते की हे आपण दाखवू शकतो। आपण जर बघितलं तर ही अशी ईव्हीएम मशीन असेल आणि या ईव्हीएम मशीनमध्ये असे जे उमेदवार आहेत त्यांचा अनुक्रमांक, नाव, फोटो आणि चिन्ह हे अशा प्रकारे असणार आहे आणि आपला जो आवडता जो उमेदवार आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला असं हे बटन त्याच्या समोर दाबायचं आहे आणि हे रेड चालू झाल्याचं तर हे व्हीव्हीपॅट मशीन आहे आणि इथे आपण बघू शकता की आपण ज्याला मत दिलंय ती चिठ्ठी बरोबर आहे काय, त्यालाच गेलंय काय हे आपण बघू शकता। 6 सेकंद असतात इथे आणि 6 सेकंदामध्ये आपण आपलं बघू शकता आणि आपला जो मतदानाचा अधिकार आहे हा देऊ शकता, त्यामुळे गडबड गोंधळ न करता एक व्यवस्थितरित्या जे ईव्हीएम मतदान आहे ते करा। सध्या यावेळेला मतदान प्रक्रियेमध्ये आपण मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे हीही काळजी घ्या की मोबाईल शक्यतो मतदान केंद्रावर आपण न घेऊ न